पुणे हे विद्येचं माहेरघर, पण आपल्या आजूबाजूला अशीही काही माणसं आहेत जी शिक्षणाच्या प्रवाहात पाहायला मिळत नाहीत. आज आपण अशाच एका चिमुकलीचा खडतर प्रवास जाणून घेणार आहोत. शकुंतला ही आदिवासी समाजातील मुलगी, पिंपरी चिंचवडमधील मस्के वस्ती या भागातील झोपडपट्टीमध्ये राहणारी ही मुलगी. आई वडील दोघेही मजुरी करून पोट भरतात, मात्र आई आणि वडील दोघेही व्यसनाधीन असल्याने त्यांना आपली मुलं काय करतात याचं देखील भान नसतं. शकुंतला ही घरात मोठी, तिला एक छोटा भाऊ, मात्र घरात खायला अन्न नसल्याने तिने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी आपल्या घराची जबाबदारी घेतली. मिळेल ते काम करून भावाचं आणि तिचं पोट भरून कुटुंब देखील चालवू लागली. घरामध्ये मी घराचं सगळं काम करते, स्वयंपाक करते, भांडे घासते, फुटबॉलला जाते. मला लवकर आवडत नाही, मग फटाफट आवडून लवकर जाते. मग माझ्यावर माझ्या भावाची जबाबदारी असते. जबाबदारीमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या शकुंतलावर शिक्षिका प्राजक्ता रुद्रवार यांची नजर पडली. युअर मदर हॅव द लिटल थी फ्रॉम विच फॉल फेटी. शकुंतलाची धडपड पाहून तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं त्यांनी ठरवलं. शिक्षिका असल्याने प्राजक्ता रुद्रवार यांनी तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याने तिची जगण्याची उमेद पुन्हा जागी झाली. पहिले मी शाळेत जाता मला आवडत नव्हतं, मग हळूहळू शाळेत जाऊ लागली, मग मला शाळा आवडायला लागला. पहिले मी लई सुट्टी मारत होती, आता एका दिवशी मी सुट्टी नाही मारत, माझं सगळं महिने पुरं असतं. पहिले मी आल्या ना काय वाचायला येत नव्हतं, आता मी मराठी, इंग्लिश, हिंदी स्टोरी सगळी वाचते. प्राजक्ता यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या मस्ती की पाठशालामध्ये तिचं शिक्षण सध्या सुरू आहे. अस्वच्छ कपडे, न विंचरलेले केस, चेहऱ्यावर माती लागलेली, अशा अवतारात दिवसभर रस्त्यावर फिरून भंगार गोळा करण्यापासून ते शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या शकुंतलाचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. नमस्कार, मी प्राजक्ता राहुल रुद्रवार, संस्थापिका अध्यक्ष सहगामी फाउंडेशन. आमच्या सहगामी फाउंडेशनचा एक उपक्रम असा आहे की आम्ही मस्ती की पाठशाळा म्हणून एक शाळा चालवतो, जी कन्स्ट्रक्शन वर्कर्सच्या मुलांसाठी शाळा चालते. जेव्हा आम्ही रावेतमध्ये साधारण 8 वर्षापूर्वी बघितलं, तर या परिसरामध्ये शहराचा विकास खूप झपाट्याने होत होता. पण त्याच काळात जर बघितलं तर आमच्या घरापासून 1 किलोमीटरमध्ये अशी वस्ती होती की जिथे बांधकाम मजुरांची मुलं ही एकटी खेळत असायची दिवसभर. मग अशा वेळेस आम्ही या मुलांना थोडंसं शिक्षण देऊ, शिक्षणाची गोडी लावावी याच दृष्टीने आम्ही एक सहगामी फाउंडेशनने एक इनिशिएटिव्ह घेतला आणि मस्ती की पाठशाळा सुरू केली. सुरुवातीला आम्ही रस्त्यावर या शाळेची सुरुवात झाली म्हणता येईल, आणि त्याच्यानंतर आम्हाला एक छोटीशी शेड बांधून देण्यात आली. पण तिथे मुलांचा जो कल पाहिला तर खूप चांगला होता. बघता बघता आमच्याकडे 60 ते 70 मुलं यायला लागली. म्हणून मग आम्ही त्या मुलांना अन्नदान द्यायला सुरुवात केली, कारण बघितलं तर ही मुलं उपाशी असायची. तर आपल्याकडे एक अनिल गादिया म्हणून एक डोनर होते, त्यांनी या मुलांना 5 वर्ष फूड दिलं आणि ह्या अन्नाच्या गोडीनेच ही मुलं यायला लागली. पण याचा फायदा असा झाला, जसं जसं मुलांचा प्रोग्रेस बघितला तसं आम्ही त्यांना सरकारी शाळेमध्ये एनरोल करायला सुरुवात केली. कारण मुलांनी आमच्या इथे फक्त शिक्षण घेऊन फायदा नव्हता, कुठेतरी 10वी 12वीचं एक सर्टिफिकेट त्यांच्याकडे असावं अशी आमची आशा होती. मग आम्ही त्यांना शाळेमध्ये एनरोल केलं आणि बघितलं तर त्या शाळेमध्ये पण ती मुलं खूप चांगल्या रीतीने पास होत होती. हळूहळू मग आम्ही त्यांच्या सर्वांगीण विकासावर प्रयत्न केला. मग त्याच्यामध्येच एक आम्ही त्यांना शिवणकला किंवा त्यांना भरतकाम आणि वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याचसोबत कराटे, योगा किंवा जसं आता फुटबॉलसाठी ही मुलं खेळायला जातात असं वेगवेगळं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि त्याचा फायदा असा झाला की आत्ता जे आपण शकुंतलाविषयी पाहिलं की आमची एक भंगार गोळा करणारी मुलगी होती, ती
खूप खूप व्हायब्रंट होती. तिला म्हणजे खूप राग यायचा आणि तिला सगळं हवं असायचं. अगदी आपले कपडे उडत ती म्हणायची की टीचर आम्हाला हे पाहिजे ते द्या. शिकायची अजिबात आवड नव्हती, पण तिला शिक्षणाची गोडी लागली. पहिल्यांदा आपल्याकडे वयानुसार शाळेमध्ये टाकलं जातं शाळाबाह्य मुलांना, तर पहिल्यांदा शकुंतला सहावीमध्ये पहिल्यांदा शाळेत गेली. सहावी आणि आता हे तिचं सातवीचं वर्ष संपेल, पण तिच्यामध्ये खूप मोठा बदल घडलेला आहे. आणि ती आता इंग्लिश थ्री लेटर वर्ड्सचे छोटे छोटे स्टोरीज वाचू शकते, किंवा जसं आता पायथागोरसचा थेरम आहे त्या गोष्टी तिला येतात, किंवा तिला गणित किंवा भाषांमध्ये पण छान यायला लागलं. तर शिक्षणाने हळूहळू प्रगती होते म्हणतात ती अशीच. पहिल्यांदा जेव्हा म्हणजे शिकून एक 6 महिने झाले असतील आणि गुरुपौर्णिमा आली, आणि तेव्हा जेव्हा शकुंतलाने येऊन पाया पडली आणि ती हॅपी गुरुपौर्णिमा म्हणाली टीचर, तेव्हा मात्र आमच्या डोळ्यात पाणी आलं की जो आजपर्यंत आम्ही केलेला प्रवास होता तो इतक्या छान रीत्या की एखाद्याला वळण लागतं आणि एवढ्या छान रीत्याने त्याला आपल्या गुरुविषयी वाटावं ते आम्हाला खूप छान वाटलं. तर हा आमचा उपक्रम असा आहे की ज्याच्यातून आम्ही मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला मॅडम मस्ती की पाठशाला मध्ये भेटलं. पहिले मला नाही येत होतं वाचता. टीचरने सगळ्यांना बोलवून सगळ्या पुरा वस्तीच्या मुलांना बोलवून सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी सगळे शाळेत जाऊ लागले. मग त्या दिवशी मी पण आली. मग सगळेजण टीचरांजवळ बसलो. मग आहे ना वाचायला लिहायला पहिले वाचता येत नाही. मग टीचरने मला शिकवलं ABCD क ख ग घ हे सगळं शिकवलं. मला मोठे होऊन पोलीस बनायचं. मला वाटते माझ्यासारखं सगळ्यांनी बनायचं पोलीस. मला वाटते ही परिस्थिती बदलावी. अशी परिस्थिती नाही राहावी. चांगलं घर असावं. माझ्या आई बापा झोपडपट्टीत नाही राहावं. चांगलं घरात असावं. माझे भाऊ लोकांना शिकावं असं वाटते मला. नफरत करना नहीं किसी से, प्यार सभी से करना जी. तूफा तो आती रहती है, इनसे भी क्या डरना जी. हिम्मत करने वालों को मिलती मदद सब लोगों की. सत्कर्मों की तुलिका से जीवन में रंग भरना जी. हार जीत का खेल है जीवन, खेल समझ कर खेलो. जो भी मिलता हाथ बढ़ाकर खुशी खुशी तुम ले लो. जब तक जियो हंस कर जियो, एक दिन सबको जाना जी. तूफा तो आती रहती है, इनसे भी क्या डरना जी.